महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील. नमस्कार, मी लतिका. महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला मिक्स भाजी बनवून दाखवते. त्यासाठी लागणारे साहित्य ही शिमला मिरची आहे बघा, बटाटे, गाजर आहे, फ्लावर आहे आणि थोडीशी फरसबी आहे. ही मक्याचे दाणे आहेत बघा, ओले मक्याचे एक वाटी घेतलेले, मोठा कांदा एक वाटी घेतलेला आहे बघा, मीठ आहे, लसूण आलं आहे, कढीपत्ता आहे फोडणीसाठी, एक मोठं तंबाटा आहे, कोथिंबीर, धनजिरे पावडर, लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे, हळद आहे, मोहरी, जिरे आणि फोडणीसाठी तेल. कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं, छोटा 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, आणि 1 मोठा कांदा बारीक कापलेला. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा. हा बघा, कांदा आता चांगला लाल भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आला आणि लसूण आहे बघा, तेचून घेतलेला आहे. आता चांगला भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये बघा, 1 टमाटर मोठा आहे, बारीक कापून घेतले. हे बघा, थोडेसे हळद, 1/2 चमचा हळद आहे बघा, छोटा 1/2 चमचा. मगाशी मी तुम्हाला हिंग दाखवलं नव्हतं, 1 चिमूटभर हिंग. आता हे जरा तंबाट थोडंसं गळसतवर, सॉफ्ट असतवर थोडंसं हलवून घेते. हे बघा, आता तंबाट चांगलं गळलं आहे. जिरे धने पावडर बघा 1 चमचा, गरम मसाला पावडर 1 चमचा आणि ही लाल मिरची पावडर आहे बघा, तिखट आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. ही मी छोटे 2 चमचे टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे 1 वाटी मक्याचे दाणे आहेत. बघा, 1-2 मिनटं मी चांगले मक्याचे दाणे असे मसाल्यामध्ये हलवून जरा भाजून घेतलेले आहेत चांगले. त्याच्यानंतर बघा, हे ह्याच्यामध्ये मी दाखवलं तुम्हाला कोबी, हे सॉरी फ्लावर, दुबी मिरची, गाजर आणि बटाटा आणि थोडीशी एकदम 2 ते 3 हे फरसबी आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घेतले. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाका आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आता ह्याच्यामध्ये बघा, 1 छोटी वाटी पाणी भरते. हे बघा, मी छोटी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे. आता ह्याला बारीक गॅस करून 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. हे बघा, आता ही भाजी झालेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, मी मगाशी थोडी कोथिंबीर टाकली होती. आता थोडी टाकली. तर तुम्हाला ही जर भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा.